काल मी तुमच्यासोबत या अद्भुत अनुभवातून गेलो तो एक सामूहिक अनुभव होता आणि नंतर मी जेव्हा तुमचं नातं बघितलं साधकांसोबतचं सा, जे स्वयंसेवक होते या अभूतपूर्व कार्यक्रमात जो आपण केला आणि तिथं कशामुळे तरी तुम्ही त्यांच्याशी जोडलेला होता आता मी अशा गोष्टी ऐकल्यात मी ऐकले जेव्हा इशू आले तेव्हा त्यांनी प्रेमाचा प्रसार केला आम्हाला आश्चर्य वाटायचं तुम्ही असंच कसं प्रेम पसरवू शकता मी काल ते बघितलं मी त्यांच्या डोळ्यात अश्रू बघितले आपण ते समजू शकतो पण मी तुमच्या डोळ्यात असे बघितले कारण मी दोन्ही बाजूंचं नातं बघितलं तर या गुरु नावाच्या संकल्पनेला समोर ठेवून मला सांगा हे दोन्ही बाजूंचं नातं काय कारण मी तुम्हाला एका भक्ताप्रमाणे पाहिलं तुम्ही त्यांच्यासारखे होता जेव्हा तुम्ही त्यांच्याकडे गेलात ती फक्त त्यांचीच भावना नव्हती ती तुमचीसुद्धा होती हे पहा इथे तुम्ही भक्त ह्या शब्दाचा वापर करताय मला माहीत नाही की ते समर्पित आहेत की नाही माझं जीवन त्यांना समर्पित आहे हे नक्की आहे माझं संपूर्ण जीवन ह्या धर्तीवरच्या प्रत्येक मनुष्याला समर्पित आहे प्रत्येक जीवाला समर्पित आहे तर भक्ती हा फक्त एक आणखी खोल प्रेमसंबंध आहे जेव्हा मी म्हणतो सखोल प्रेमसंबंध आहे साधारणपणे आजकाल तरी लोक प्रेमसंबंध म्हणजे कोणत्या तरी प्रकारची देवाणघेवाण समजतात भक्ती हा फक्त जरा आणखी गहन प्रेमसंबंध आहे ज्यामध्ये फक्त द्यायचं असतं तिथे घेणं असेल की नाही ह्याने फरकच पडत नाही आणि ते तुमच्या मनामध्ये सुद्धा येत नाही तर माझ्यासाठी माझा प्रेमसंबंध ज्या कशावर माझी नजर पडते त्या सगळ्याशी आहे मग तो पुरुष असो स्त्री मूल सजीव निर्जीव ह्याने फरक पडत नाही ज्या कशावर माझी नजर पडते मी त्याला अगदी आपलंसं केलेलं असतं तर माझ्या डोळ्यात अश्रू येण्यासाठी मला माणसांकडेही बघण्याची गरज नाही जर मी ढगाकडे बघितलं तर माझ्या डोळ्यात अश्रू येतील जर मी झाडाकडे बघितलं तरी मला अश्रू येतील जर मी डोळे बंद केले तरी अश्रू येतील तर अश्रू येणं हे प्रेमाबद्दलसुद्धा नाही आहे जर तुम्ही मला सांगितलं मी लोकांच्या प्रेमात आहे तर मला ती मोठी गोष्ट वाटणार नाही मला वाटेल तुम्ही या पूर्ण गोष्टीचं महत्त्व कमी करताय मी प्रेमात नाही आहे कारण प्रेम अजूनही एका प्रकारची देवाणघेवाण आहे हा सर्वसमावेशकतेचा एक विशिष्ट आयाम आहे ॲक्च्युली इन माय एक्सपिरियन्स खरं तर माझ्या अनुभवात ह्या धर्तीवर दुसरं कोणीच नाही आहे ह्या अस्तित्वात दुसरं कोणीच नाही आहे फक्त मीच आहे माझ्या अनुभवात मी मला आणि दुसऱ्या कोणाला वेगळं बघतच नाही मी फक्त मलाच बघतो तर ही भक्तीही नाही आहे हे प्रेमही नाही आहे ही, ही फक्त समावेशकता आहे आणि ही माझी संकल्पना नाही आहे हे माझं तत्त्वज्ञान नाही आहे सृष्टी ह्याच प्रकारे बनली आहे जर तुम्ही तुमची चेतना मर्यादित करत नसाल भौतिक गोष्टींसोबत तुमची ओळख बांधून जसं की तुमचं स्वतःचं शरीर तुमचं स्वतःचं मन तुमची संस्कृती तुमचा धर्म तुमचं कुटुंब तुमचं जे काही इतकंच काय तुमची प्रजाती जर तुम्ही तुमची चेतना त्या प्रकारच्या गोष्टींनी मर्यादित केली नाही तर ही सृष्टी सर्वसमावेशक आहे पहा विज्ञान ते तुम्हाला आज सिद्ध करून दाखवू शकतं ज्या क्षणी लोक तुम्हाला बघता सुद्धा तिथं अचानक प्रेमाचा वर्षा होतो पूर्णपणे प्रेमाचा वर्षा होतो तर जरा प्रेमाबद्दल बोलूया हे एक प्रकारचं प्रेम आहे तिथं नेमकं काय का होतं ती एक सुटका आहे का हे एक असू शकतं जेव्हा ते तुम्हाला बघतात तेव्हा त्यांच्या भावना बाहेर येत असाव्यात तिथं काही दुसऱ्या प्रकारची ऊर्जा आहे का जी तुम्ही त्यांच्याकडे पाठवताय ती ऊर्जा फक्त प्रेमळसंबंधातच असू शकते का अगदी तुमच्या आणि लोकांमध्ये किंवा त्यांच्या स्वतःमध्ये ही ऊर्जा काय आहे जिला आपण प्रेम म्हणतो आणि मग स्त्री पुरुषांमधल्या प्रेमाबद्दल बोलूया कारण सगळ्यांना तेच प्रेम माहिती आहे प्रेम किंवा देश जे काही तुम्हाला म्हणायचं आहे प्रेमाची ऊर्जा अशी कोणतीही गोष्ट नाही आहे जीवन ही एक ठराविक ऊर्जा आहे तुम्ही एक ठराविक जीवन ऊर्जा आहात त्याचे अनेक भाग आहेत ही जीवन ऊर्जा विचार म्हणून व्यक्त होते शरीर म्हणून शारीरिक कृती भावना आणि नक्कीच इतर दुसरे आयाम आहेत जसं की ऊर्जेची कृती जर तुम्ही तुमच्या आयुष्यात फक्त शारीरिक कृती केली तर त्या कृतीचा कालावधी आणि व्याप्ती खूप मर्यादित असेल तुम्ही तुमची भौतिक कृती तुमच्या मानसिक कृतीने सक्षम बनवता त्यामुळे तुमच्या मानसिक कृतीच्या प्रखरतेनुसार तीव्रतेनुसार तुमची भौतिक कृती वेगळ्याच पातळीवर जाते जणू ती वेगळ्याच आयामामध्ये जाते कारण त्यामधल्या मानसिक कृतीमुळे जर तुम्ही चित्रपट बनवला जर तो फक्त भौतिक असेल तर तो एक प्रकारे असेल जर त्यामध्ये एक ठराविक बुद्धिमत्ता सामील असेल तर तो दुसऱ्या प्रकारे असेल जर त्यामध्ये भावना असेल तर तो दुसऱ्याच प्रकारे असेल नाही का तर हे जीवनासाठी सुद्धा आहे तर ह्या वेगवेगळ्या पातळीच्या तीव्रता आहेत भौतिक ही एक पातळीची तीव्रता आहे बौद्धिक ही दुसऱ्या पातळीची तीव्रता आहे भावना ही आणखी वेगळ्या पातळीची तीव्रता आहे साधारणपणे लोक भावनांना बुद्धीच्या तुलनेत कमी लेखतात जे की अत्यंत चुकीची गोष्ट आहे जे मला वाटतंय लोकांना हळूहळू कळू लागले ते आता बोलू लागले भावनिक बुद्धिमत्तेबद्दल कारण भावनांमध्ये जास्त तीव्र होण्याची क्षमता असते बुद्धीपेक्षा अनेक प्रकारे बुद्धीमध्ये एक विशिष्ट शीतलता असते बुद्धीत विशिष्ट भेदकता असते पण भावना सर्व काही सामावून घेऊ शकतात बुद्धी जीवनाला तुकड्यांमध्ये जाणू शकते भावना जीवनाच्या पूर्णत्वाला जाणू शकतात तर हेच कारण आहे आध्यात्मिक परंपरांनी भक्तीला सर्वात जास्त महत्त्व दिले कारण बौद्धिक व्यक्तीला भक्त एका मूर्खासारखा दिसतो पण भक्त जे जाणतो जीवन अनुभवाच्या दृष्टीने आणि जाणीवेच्या दृष्टीतून तो जे जाणतो जीवनाबद्दल त्याच्या पूर्णत्वाबद्दल तिथे एक बौद्धिक व्यक्ती कधी पोहोचू शकणार नाही तर भक्त मूर्खासारखा दिसतो पण खरा मूर्ख वेगळाच आहे <laughs> तर आत्ता इथे जे काही घडतंय जेव्हा लोक माझ्या आजूबाजूला असतात ते बौद्धिक भावनिक किंवा शारीरिक असं काहीच नाहीये हा वेगळाच आयाम आहे जे शुद्ध ऊर्जेचं कंपन आहे जर माझी कंपनं विशिष्ट प्रकारे असतील तर काही लोक त्यांचे डोळे वर करून तिथे ध्यानस्थ बसून राहतील काही लोक रडतील काही लोक हसतील काही लोकांना खूप काही साक्षात्कार झाल्यासारखं होईल फक्त त्या जागेत थांबून ही त्यांची अभिव्यक्ती आहे हे असं आहे जर मी तुम्हाला विजेचं कनेक्शन दिलं काहीजण त्यापासून प्रकाश निर्माण करतात काहीजण <takon> त्यापासून त्या आवाज निर्माण करतात काही त्यापासून शीतलता तर काही त्यापासून उष्णता निर्माण करतात वेगवेगळी उपकरणं वेगवेगळ्या गोष्टी निर्माण करत आहेत एकाच विजेपासून तर माझं काम फक्त प्रसारित करणं ती ऊर्जा कोणीतरी त्यापासून प्रेम निर्माण करतं कोणीतरी त्यापासून सतर्कता निर्माण करतं कोणीतरी त्यापासून जागरूकता निर्माण करतं कोणीतरी त्यामुळे ध्यानस्थ बनतं हे त्या व्यक्तीवर अवलंबून असतं त्याच्या विकासानुसार आणि त्याच्या ग्रहणशीलतेच्यानुसार तो जसा आहे त्यानुसार तर मी प्रेमाची ऊर्जा निर्माण करतोय का प्रेमाची ऊर्जा असं काहीच नसतं फक्त जीवन ऊर्जा असते केवळ जीवन ऊर्जा असते तुम्ही प्रेम ही एक अभिव्यक्ती आहे जीवनाची बुद्धी दुसरी अभिव्यक्ती आहे जीवनाची भौतिक कृती वेगळी अभिव्यक्ती आहे जागरूकता वेगळी अभिव्यक्ती आहे तर जीवन हे लाखो प्रकारे व्यक्त होऊ शकतं पण लोक एकापेक्षा दुसऱ्याला श्रेष्ठ मानतात जी की खूप मोठी चूक आहे सगळ्यांचीच गरज असते प्रेम हे आवश्यक जागरूकता आणि संतुलनाशिवाय भयानक ओझं होऊ शकतं नाही का तर तुम्ही ज्याला प्रेम म्हणताय हा मुळात तुमच्या भावनांचा गोडवा आहे तुम्ही इथे बसता आणि तुम्हाला प्रेम जाणवतं तुम्हाला अशा कोणाबद्दल प्रेम जाणवतं जी व्यक्ती इथे नसेलही तर याचा कोणाशीही काहीही संबंध नाही आहे जेव्हा मनुष्य त्याच्या स्वतःच्या प्रकृतीबद्दल अधिकाधिक जागरूक होतो त्याला समजतं प्रेम अनुभवण्यासाठी आनंद अनुभवण्यासाठी परमानंद अनुभवण्यासाठी जीवनाचा अगदी शारीरिक आनंद अनुभवण्यासाठी सुद्धा तुम्हाला खरं तर कोणाचीही गरज नाही तुम्ही इथे बसल्या बसल्या हे स्वतःच्या आत घडवून आणू शकता कारण शेवटी हे तुमचं शरीर आहे तुमचं मन आहे तुमच्या भावना आहेत तुमची केमिस्ट्री आहे आणि ते तुम्हीच आहात जे तुमच्या जीवनाचे सगळे अनुभव निर्माण करताय लोक ह्याबद्दल जागरूक नसल्यामुळे की तुम्ही तुमच्या जीवनाचे निर्माते आहात तुम्ही स्वत तुमचं आयुष्य तुम्हाला हवं तसं घडवताय बहुतेक लोकांना अजूनही वाटतं की त्यांचं जीवन त्यांच्या आजूबाजूच्या परिस्थिती आणि लोकांमुळे घडतं पण ते खरं नाही आहे मनुष्यांचे अनुभव शंभर टक्के स्वतः तयार केलेले असतात शंभर टक्के